आज दिनांक 8 एप्रिल 2021 रोजी मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक माननीय श्री खांडवी साहेब यांना गुप्त बातमी मिळाली की दरेगाव शिवारामध्ये एक वन्य प्राणी हरणाची शिकार होऊन तिथे हरणाचा मांस विकल्या जात आहे अशी माहिती त्यांना मिळाल्यावरनं त्यांनी त्यांचे पोलीस उपनिरीक्षक श्री घुगे यांना वन विभागामध्ये पाठवून त्यांना सांगितले आणि वन विभागाचे आमचे या तालुक्याचे अधिकारी श्री कांबळे साहेब व त्यांचे पथक या दोन्ही पोलीस पथक व वन विभागाचे पथक या दोन्ही पथकांनी दरेगाव शिवारामध्ये मालेगाव शहराला लागून असलेल्या दरेगाव शिवारामध्ये जाऊन अवैध हरणाचे शिकार करताना अवैध हरणाचे म्हणजे हे मांस विक्री करत असताना यांना 3 आरोपींना पकडले आणि 2 हरणाची त्यांनी कत्तल करून मांस विकत होते त्या 3 आरोपींना पकडून वन्यप्राणी प्रतिबंधक कायदा 1972 कलम 9 अन्वये यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यानंतर पुढे माननीय कोर्टात यांना दाखल करण्यात येईल. बरोबर. काही अजून काही आरोपी याच्यामध्ये एक त्यांनी जो मोटरसायकलचा वापर केलेला आहे ते वाहन पण मोटरसायकल जप्त करण्यात आलेलं आहे. सर अजून काही आरोपी या 3 आरोपीपैकी 1 आरोपी या अगोदर मोराच्या प्रकरणामध्ये त्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. त्या मोराच्या प्रकरणातील 1 आरोपी देखील या प्रकरणात आहे. त्याच्यावर हा गुन्हा पुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. म्हणजे हा हॅबिच्युअल ऑफेंडर असं या आरोपीला म्हणता येईल. त्यामुळे याच्यावर त्याप्रमाणे कारवाई करावे लागेल. इस दिन मालेगाव के अपर पोलीस अधीक्षक श्री खांडवी साहब उनको एक गुप्त बातमी मिली है कि यहाँ मालेगाव में अवैध शिकार हो रहा है. हरिण ये वन्य प्राणी का अवैध शिकार हो रहा है ऐसा उनको गुप्त माहिती मिलने के बाद वो तुरंत उनके पोलीस उपनिरीक्षक श्री घुगे साहब उनको वन विभाग में भेजकर तुरंत हमारे वन विभाग के सहकारी वन परिषद अधिकारी श्री कांबळे इनको बता दिया और इन्होंने फिर हमारा फॉरेस्ट डिपार्टमेंट का एक स्क्वाड लेके पुलिस का स्क्वाड और फॉरेस्ट डिपार्टमेंट के दोनों स्क्वाड दरेगाँव शिवार में जाकर वहाँ पे ये लोग जो हरिण का कत्ल कर रहे थे उनको पकड़े और वन्य प्राणी ये वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन एक्ट 1972 के तहत इसमें कार्रवाई की जाएगी और इनको कल कोर्ट में पेश किया जाएगा. सर कितने हरण मिले हैं? और 2 हरण आज इन्होंने मारकर 2 हरण मारकर वहाँ पे उनका जो मीट जो मांस है वो वहाँ पे वो बेच मतलब बेच रहे थे और उसमें एक मोटरसाइकिल भी जब्त हो गई है. और कितने आरोपी जब्त? 3 आरोपी उसमें अभी फिलहाल पकड़े गए हैं.